वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे वाम फिशची करी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, वाम घेतलेली आहे, एक पाव वाम येईल, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पूड, गरम मसाला, हळद, 3-4 लसूणच्या पाकळ्या, आल्याचे काप, खोबरे बारीक काप करून घेतलेले आहे, 2 कांदे बारीक कापून घ्यायचे, जाडसर कापले तरी चालतात, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, तेल। आता आपण हे फिश आधी वाफवून घेणार आहे, त्यासाठी पातेलं ठेवायचं। पातेलं गरम झाल्यावर त्यात थोडंसं तेल घालायचं, फिश घालायचे, थोडी हळद घालायची, हळद तेलात यासाठी घालायची की हळद आणि मिठाने त्याला फोडणी बसते, मीठ घालायचं थोडं, वाफवून घ्यायची, चांगली मिक्स करायची, मीठ त्याला मिक्स झालं पाहिजे, हळद आणि मीठ। अगदी 2 मिनिटात वाफवून होते ही। थोडीशी कोथिंबीर घालायची, त्यामुळे चांगली चव येते भाजीला। 2 मिनिटं वाफू द्यायची हिला। इथपर्यंत आपण कांदा भाजून घेऊ। वाटण्यासाठीचं साहित्य जे सांगितलं होतं त्यातील कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आता तवा ठेवायचा, चांगला ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झालेले आहे, फिश चांगले वाफवून झालेले आहे। खूप असे शिजवायचे नाही, कारण आपण त्याला रशात घालणार आहे, नाही तर मग ते गिलगिरीत होऊन जातात। वाफवून झालेले आहे, गॅस बंद करायचा। आता आपण मसाला भाजून वाटण वाटून घेणार आहे। कांदा चांगला ब्राऊन कलरवर भाजून झालेला आहे, चांगला काळसर होऊ द्यायचा आहे याला। जरा थोडीशी मध्ये जागा करायची, थोडं तेल घालायचं आहे, त्यात खोबऱ्याचे काप, लसूण आणि आलं घालायचं। भाजून थोडी कोथिंबीर घालायची आहे। मसाला भाजून तयार आहे। आता मिक्सरमध्ये गार झाल्यावर ग्राइंड करून घेऊया। फिश वाफवून झालेले आहे, काढून घ्यायचे पातेल्यातून। तेच पातेलं पुन्हा तापायला ठेवायचं आहे, तेल घालायचं आहे त्यात। तेल तापतं तिथपर्यंत लाल मिरची पावडर, धने पूड आणि गरम मसाला घेतला होता, त्यात थोडं पाणी घालायचं, थोडं पाणी घालायचं आहे, पातळ करायचं नाही आपल्याला हे मिश्रण। खूप मिक्स करून घ्यायचं चांगलं, तेल तापल्यावर घालायचं आहे यात। कांदा लसूण वाटण घालायचं आहे। चांगला तेलावर होऊ द्यायचा आहे मसाला, हा सारखा ढवळत राहायचा, नाही तर लागून जातो। मसाला चांगला तेलामध्ये परतवून झाल्यावर पाणी घालायचं आहे आवश्यकतेनुसार। आधीच आपण फिश घालणार नाही यात।
चांगली उकडी येऊ द्यायची याला. रशाला चांगली उकडी आलेली आहे. भिज घालायची. आपण ही फिश घातल्यावर मीठ घालणार आहे, कारण आपण फिश वाफवताना त्यात मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ बघूनच घालायचं. कारण कधी कधी काय होतं, आपण ते वाफवताना मीठ घातलेलं असतं आणि मग मीठ कमी जास्त होण्याची शक्यता असते, त्यामुळे फिश घातल्यावर आपण यात मीठ घालणार आहे. थोडीशी उकडी आणायची अगदी. थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार. जास्त वेळ उकडत ठेवायची नाही आहे, कारण आपण त्यांना आधीच वाफवून घेतलेले आहे. चांगली उकडी आलेली आहे. आता कोथिंबीर घालायची. वाम फिश करी तयार आहे.